कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री। हे बघ दिव्या, म्हणजे तू आता देसाईंच्या घरची सून होणार आहेस असं म्हणून मी तुला काही टेन्शन देत नाहीये, पण एक विचारते, ही जी मुलगी मगाशी तुमच्या घरातून गेली ती तुझी मैत्रीण नाहीये ना? नाही नाही, आई म्हणाली तसं शेजारी राहते ती, असं काही फारसा संबंध नाही आमचा। म्हणूनच सांगते, म्हणजे शेजारी राहते, मैत्रीण असूच शकते, पण एक गोष्ट सांगते, अशा मुलींपासून जरा सावध राहा। नाही नाही, ती आणि माझी मैत्रीण शक्यच नाही, तसंही ती मुलींमध्ये राहतच नाही, ती मुलांचे कपडे घालून मुलांसोबतच फिरत असते। खरं सांगितलं तर मला अजिबात आवडत नाही अशा मुली, म्हणून तुम्ही काळजी करू नका। तुझी खात्री आहे, मला खूप समजूतदार आहेस तू, पण एक मोठी म्हणून मी तुला सावध केलं। चल येते। होय, तुम्ही अजिबात काळजी करू नका। काळजी तर तिच्या घरच्याने, कुठल्या तोंडाने सांगतील की ही मुलगी आमची आहे म्हणून। बर चल। काय गो शिवा, काय झाला? आज मूड खराब दिसतोय। अप्पर मला सांग, मी कधीतरी दिव्याच्या लग्नात काही अडथळा येईल असं काही केलंय का? ए शिवा, एडी आहे काय? काय पण काय बोलते शिवा, तू किती गेलंय तिच्यासाठी? हा ना। अगं पण शिवा, कोणी काही बोललं का तुला? नाही, कोणी काही बोललं नाही, पण तिच्या लग्नासाठी मी एवढं सगळं करते, पण तिला का मला तिच्या लग्नापासून लांब ठेवायचं काही कळत नाही। आता पैशांची गरज होती तेव्हा मी ती रेस पण जिंकून आणली। हे बघ शिवा, तू उगाच मनाला लावून घेऊ नकोस। नाही रे, मला सगळं कळतंय, पण आईला जसं वाटतंय ना तसं वाटूच शकतं दिव्याला। आज तर दिव्या एकदम तोंडावर येऊन बोलली माझ्या की तू मला प्रॉमिस दे की माझ्या लग्नात काही करणार नाहीस, येणार नाहीस। आजच जरा वाईट वाटलंय मला। अगं पण शिवा, तू तुझा विचार कर ना ग। हा म्हणूनच मी म्हणतोय शिवा, तू स्वतःचा विचार करायला शिक। आता ती दिव्या तरीच बघ, ती विचार करते ना स्वतःसाठी काय चांगलंय काय वाईट आहे, तसा तू विचार केला तर बिघडलं काय? असं नाही आहे रे। हे बघ शिवा, ते जे तुला बोलतात ते चुकीचं आहे, पण मला असं वाटतं तू त्यांच्या बाजूने पण विचार करायला हवंस। काही काय बोलतो रे, अजून काय समजून घ्यायला पाहिजे तिने? शिवा सख्खी बहीण आहे तिची, असं बोलत का बहिणीला? ए स्टेपनी, तुला काय माहिती नाही तर मध्ये मध्ये बोलू नको। काय रे आपण, आम्हाला सगळं माहिती आहे। अरे थांब रे बाबा। झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।